धुळे जिल्ह्यातील चाहूर ते दोंडाईचा येथे 150 लहान मुलामुलींनी आणि 200 शेतकऱ्यांनी एकत्र तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली होती. रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता वाढवून अधिक बस फेऱ्या वाढवून मुलांना शाळेत जाण्यासाठी पायी जाऊन कैक किलोमीटर पर्यंत पायी कसरत करावी लागते. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालास हमी भाव मिळावा या मागण्याच्या संदर्भात ही शासनाची प्रेतयात्रा काढण्यात आली असून ही प्रेतयात्रा तहसील कार्यालयावर पोहोचण्याआधीच पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तहसीलदार सुदाम महाजन यांनी मध्यस्थी करीत मागण्यांचे निवेदन स्वीकारित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिल्याने वातावरण निवळले. देवेंद्र फडणवीस करून ठेवलेलं आहे म्हणून या देवेंद्र फडणवीस सांगतो की पुढचा मुख्य मीच होणार. मी या ठिकाणी सांगतो शेवटची त्याची प्रेतयात्रा याच्यानंतर कधी दिसणार पण नाही अशी परिस्थिती या देवेंद्र फडणवीसची राहील. म्हणून मी या सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या सरकारला जर जाग येईल तर आमचे सगळे प्रश्न या सरकारने सोडले पाहिजेत. चला.